आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गिरजा सारख्या चारित्र्याची मुलगी म्हणजे काय बोलायचं तुम्हाला? तुम्हाला जर असं वाटत असेल ना की माझी गिरजा या लग्नाला थांबायच्या लायकीची नाही, तर या मांडवात अशी एक पण मुलगी नाहीये जी या लग्नात थांबायच्या लायकीची असेल. माझ्या पोरी एवढी गुढी मुलगी तुम्हाला शोधून पण नाही सापडणार. हे बघा, मी काय जास्त शिकलेली नाही, पण चांगलं काय वाईट काय हे मला नक्की कळत. आई आई थांब ना जरा. तू थांब गिरजा, मला बोलू दे. हे बघा, मला तुमच्याशी आणि यांच्याशी एकट्यात बोलायचं. त्याच्यानंतर तुम्ही जो काही निर्णय घ्याल ना तो मला मान्य असेल. एखाद्या गुन्हेगाराला पण त्याची बाजू मांडायचा हक्क असतो. मग तुम्ही मला ही एवढी संधी पण देणार नाही काय? ठीक आहे, तुम्ही जा बाहेर. बोला, काय बोलायचं आमच्याशी? गिरजाबद्दल लोक काय काय बोलतायत ते ऐकून तुम्हाला अस्वस्थ व्हायला झालं ना? आता मी माझ्या गिरजाबाईबद्दल तुम्हाला सांगते. मग लोकांचं ऐकून तुमचं मत बनवण्यापेक्षा तुम्ही तुमचं ठरवा, तुम्हाला गिरजा कशी वाटते. तिचे बाबा गेल्यानंतर आमच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी माझ्या गिरजाने एकटीने उचलली. त्यांची कमी कधी कोणाला भासू दिली नाही तिने. आमच्या घरावर जितकी संकट आली ना त्यांना खंबीरपणे तोंड दिलं माझ्या बाईंनी. आणि ज्या मुलावरून लोक बोलतायत ना तो फक्त तिचा लहानपणापासूनचा मित्र आहे. त्यांच्यात फक्त मैत्रीचं नातं. पण लोकांचं काय हो, मुलगा आणि मुलगी एकत्र बघितले की कुठलं तरी नातं चिकटवून मोकळे होतात. आता तुम्हीच सांगा, लहानपणापासून ते एकत्र वाढले खेळले, मग मोठे झाल्यावर ते एकमेकांशी बोलले भेटले एकमेकांना, तर काय चुकीचं आहे का? आता तर माझी बाय त्या पोराशी बोलत पण नाही हो. ताई, अगं तू यांच्या बोलण्यावर जराही विश्वास ठेवू नकोस. समोरच्याला बोलण्यामध्ये गुंडाळून स्वतःचं म्हणणं खरं करायला लावतात. हे सगळं खोट असत, तर तुमच्या शब्दाचा मान राखण्यासाठी माझी बाय लग्न सोडून निघाली असती काय? ती बोलू शकत होती ना. लोकांना काय पाहिजे ते बोलू दे, माझ्या बहिणीचं लग्न आहे, मी जाणार नाही. बोलू शकत होती ना, पण तिने तुमचा विचार केला हो.
खूप समजूतदार आहे माझी बाय. आता तुम्ही ठरवा या अशा पोरीने लग्नात थांबायला पाहिजे कि नको. ताई मी अजूनही सांगते तू ह्या बाईचं काही ऐकू नकोस. अगं एक नंबरची नाटकी बाई आहे ही. गप्पर असविता, मला चांगलं वाईट कळत नाही का? असल ते ताई मला माफ करा. खरं म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी गिरीच्या बद्दल ऐकलं तेव्हा माझाही विश्वास नाही बसला, पण सगळेच बोलायला लागले म्हटल्यावर मी विश्वास ठेवला. माझ्या लाडक्या भाच्याचं लग्न होतं, त्यात काही विघ्न येऊ नये म्हणून मी हे केलं. आता मला हे पटलंय की गिरीजाची काहीच चूक नाही, हे जे काही लग्न पार पडतंय ते तिच्यामुळे. बोलवा त्यांना. बाय, गो बाय. अगं ताई काय तू पण. ताई होती. अगं देवाचे आभार मान कि तुला इतकी चांगली संस्काराची सून मिळतीये. या पुढे जर का गिरीजाच्या कुटुंबाला त्रास दिलास तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. आणि आता जर का गिरीजा लग्नात नसेल तर लग्न होणार नाही. चला होऊ द्या लग्न थाटामाटात. शुभ मंगल सावधान. हा विघ्नेश, याच्यामुळे माझी मुलगी प्रेग्नंट झाली आणि हा हा दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय. मी हे लग्न होऊ देईन का सांगा ना तुम्ही मला. विघ्नेश, अरे काय बोलतोय हा. अगं त्याला काय विचारतेस ताडे, मी जे बोलतो ना तेच खरं आहे. अजिबात नाही अगं, खोट आहे सगळं. ए तू मामायस म्हणून काय पण बोलशील आणि ऐकून घेईन असं वाटलं तुला. सोडणार नाही मी तुला. अरे काय करतोय तू हे बघितलं? गुंडगिरी म्हणतात त्याला, गुंडगिरी. याची जर चूक नसती तर असा हा अंगावर धावून गेला असता का? याची चूक आहे म्हणूनच हा चिडलाय. एक मिनिट, का विश्वास ठेवू आम्ही तुमच्यावर? तरीच म्हटलं, ही अजून बोलली कशी नाही. हिचं एक वेगळंच असतं, हिचा स्वतःवर सोडून दुसरा कोणावरच विश्वास नाही. अगदी बरोबर. तुझा आमच्यावर एक वेळ विश्वास नसेल ग, पण स्नेहावर तर असेल ना. तिला विचार, ती तर खोटं बोलणार नाही ना.
नहीं नहीं तू बरोबर बोलतेस उषा, तू बरोबर बोलतेस। स्नेहा बेटा तू इकडे बेटा इकडे इथे उभी रहा, तू घाबरू नकोस, तुझा बाप तुझ्या सोबत आहे, तू अजिबात काळजी करू नकोस। जे काही खरं आहे ना त्या सगळ्या लोकांना सांगून टाक बघू। हे खरंय, विघ्नेश मुळेच मी प्रेग्नंट आहे। नाही नाही हे खोटं आहे सगळं। हे का खोटं बोलतेस तू? मी काय वाईट केलंय तुझं? विघ्नेश अरे खोटं बोलून मला तरी काय मिळणार आहे? आता जे आहे ते आहे आणि आपलं प्रेम आहे एकमेकांवर, ही गोष्ट लपो काय होणार आहे? अरे अगं कसलं प्रेम, काय बोलतेस तू? माझं काय तुझ्यावर प्रेम वगैरे नाहीये आणि आपली साधी मैत्री सुद्धा नाहीये। ही मुलगी खोटं बोलते, उलट हिचंच माझ्यावर एकतर्फी प्रेम आहे। विघ्नेश अरे आपलं प्रेम तुला सगळ्यांसमोर कबूल करायला भीती वाटत असेल ना तसं सांग, पण आपलं प्रेम असं नको बोलू। तुला भीती वाटते का? तू घाबरतोयस का? हा घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत। हा विघ्नेश अरे चुका माणसाकडूनच होतात। त्यामुळे मी समजावलंय माझ्या आई बाबांना, ते आपलं लग्न लावून द्यायला तयार आहेत, काहीच प्रॉब्लेम नाहीये। मी कुठलीही चूक केली नाहीये। तू माझ्याशी तुला नकोय का हे मूल? अगं कुठलं मूल, माझा काही संबंध नाहीये त्याच्याशी। मी तुझ्या समोर हात जोडतो, तू जा इथून। ए विघ्नेश तू माझ्या मुलीशी असं बोलू शकत नाही, कळलं ना? बाबा प्लीज। अगं पण तुम्ही विघ्नेशला असं बोलू नका, त्याला जर हे बाळ नको असेल तर ठीक आहे, जाते मी विघ्नेश। अगं तुला जरी हे बाळ नको असलं तरी सुद्धा मला माझं बाळ हवंय। एक वेळ मी लग्न न करता राहीन पण आपलं बाळ मोठं करीन। अगं बेटा तू काय बोलतेस हे? बाबा प्लीज करू द्या त्याला लग्न। अगं पण माझं प्रेम जर सुखी राहणार असेल तर यापेक्षा जास्त मला काय हवं असेल? अगं बेटा चला बाबा करू द्या त्याला त्याच्या मनासारखं। अगं पण पण बेटा तू हे सगळं मान्य करशीलही, पण मी तर तुझा बाप आहे ग, मी नाही हे सहन करू शकणार, नाही सहन करू शकणार। लोक बघा हा मुलगा
याने माझ्या मुलीला प्रेग्नंट केलंय तरी हा दुसरं लग्न करतोय. एवढं मोठं पाप तुमच्या समोर घडतंय आणि तुम्ही उघड्या डोळ्याने हे सगळं पाहत राहणार आहात का सगळा? अरे देवा, कुठे आहेस रे तू? देवा मला नाही बघवत रे. अरे हा निर्लज्ज मुलगा माझ्या मुलीला प्रेग्नंट करून दुसरं लग्न करतोय आणि हे तुम्हाला मान्य आहे का लग्न? सांगा बघू, तुम्हाला हे लग्न मान्य आहे का? हो थांबवा लग्न, हो हो थांबवा लग्न, थांबवा. या लग्नाला गपचूप तयार हो, आता तुला जेल मध्ये टाकेन मी, कळलं? आई, तू कितीही प्रयत्न केलीस, आकाश पाताळ एक जरी केलंस, तरी मी स्नेहाशी लग्न करणार नाही. त्याच्यासाठी मला जेल मध्ये जावं लागलं तरीही चालेल. ये, तुझी बडबड बंद करा आणि गपचूप लग्नाला उभा राहा, चल. आणि माका सांग, ह्या पोरग्या त्यांच्या घरात कसं काय नांदात? हे बघ प्रसाद, हीच वेळ. तुका ना त्या विघ्नेशला धडो शिकव क जाऊ, आपल्या हर्षदा फसवल्या तिने. असं काय बघत उभं राहुलस? तुझ्या अंगात नक्की मयेकरांचाच रक्त आहे ना? त्या बघ प्रसाद, असे हातपाय गाळू नको. खरोखरच जर तुझ्या अंगात तुझ्या बापाशीचा रक्त असत ना, तर जाशीत आणि त्या विघ्नेशला धडो शिकवशीत शिरला कानात. काका, तुम्ही बरोबर बोलताय. त्या विघ्नेशला आता मी जिवंत नाही सोडणार. ऐक ना, बाहेर जाऊन बघू नक्की काय गंमत चालली आहे ती शिरला गाणं. चल हे विघ्नेश, हे विघ्नेश, स्नेहाशी लग्न करतोयस का? बघे ना कस करतोस ते. माझ्या बहिणीच्या आयुष्याची वाट लावतोस काय? तर तुलाच बघतो मी तुझ्या बहिणीच्या आयुष्याच्या बहिणी. जनावर आहे जनावर, माझ्या मुलाला वाचवा कोणीतरी. हो इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही ह्याला ना पकडाने जेलमध्ये डांबून टाका. एक नंबरचा मवाले आणि गुंडा प्रसाद. चांगलेच खडी फोडायला व्हायला आणि त्यांना माज उतरवा माज. नाही साहेब, साहेब हात जोडतो. अहो याने काही मुद्दाम नाही केलं, बहिणीच्या प्रेमपट्टी केलं त्याने. तो परत असं काहीच नाही करणार, मी शब्द देते हो तुम्हाला. सोडा ना त्याला. तुम्ही सांगताय म्हणून याला सोडतो. सोडायला इन्स्पेक्टर साहेब, त्या एवढं म्हणतायत तर नाही करणार तो आता परत. असं सोडा तुम्ही त्याला. आणि आम्ही लग्न लावून देतो स्नेहा बरोबर येते. तुम्ही निघालात तरी चालेल. ठीक आहे, चला.
असाल, आता तोंडातून एक शब्द पण नाही काढायचा. तुला शांतपणे इकडे थांबायचं असेल तर थांब, नाहीतर तू गेलास तरी चालेल. एवढं सगळं होऊनही तुला अजून थांबायचंच आहे? वा बघा बघा, तुमच्या बरबादीला सुरुवात झाली आहे. ते बघा बेटा, इकडे ये इकडे. ओ गुरुजी, मगाशी तुम्ही जे काय लग्न लावलत ना ते विसरून जाईन हा, आणि आता पुन्यांदा नवीन लग्न. अहो पण मुहूर्ताच काय, ते पण बघायला हवं ना. कसला मुहूर्त? ओ माझी मुलगी ज्या क्षणी लग्नाला उभी राहिली तोच शुभ मुहूर्त, कळलं? चला लग्न लावा. हा मंगल सावधान स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं स्थेवरं लेण्याद्री गिरिजात्मकं सुवरदं विघ्नेश्वरं ओदरं ग्रामे रांजनसंस्थितं गणपती कुर्यात् सदा मंगलं. शुभमंगल सावधान. तारावलं चंद्रबलं तदेव विद्यावलं चंद्रबलं तदेव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि. शुभलग्न सावधान, सुमुहूर्त सावधान. थांबा, गुलाबजाम सर दाखव ना. जा जा धावत जा. खर तर मला माफ करा, खर तर मला स्नेहाला बदनाम करायचा काही हेतू नव्हता. मला तर फक्त त्या विलासचा खोटाडेपणा सगळ्यांसमोर आणायचा होता. हो तुम्ही का माफी मागताय? खर तर मी हात जोडून तुमचे आभार मानले पाहिजे. तुम्ही माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवलं. थँक्यू. माझे आभार नका मानू, खर तर तुम्हाला आभार मानायचे तर विवेकचे माना, कारण त्यानेच मला इथे पाठवलं, त्याच्यामुळेच हे सगळं शक्य झालंय. मी काही नाही केलं. येतो मी. विवेक कोण आहेस रे तू? मी आजपर्यंत देव कधी बघितला नाही,
पण मी जेव्हा जेव्हा संकटात असते तेव्हा तू देवासारखा मदतीला धावून येतोस। हे बघ, लग्न सुद्धा लागले आता आणि सेलिब्रिटीचा अजून पत्ता नाहीये, काय चाललंय सगळं? मॅडम, मी प्रयत्न केले पण अहो एवढ्या शॉर्ट नोटीसवर कोणीच सेलिब्रिटी अवेलेबल नाहीये। हे बघ, मलाही काही कारण ऐकायची नाहीयेत। रिसेप्शन पर्यंत सेलिब्रिटी आलाच पाहिजे, नाहीतर लक्षात ठेव, वरा तिथून निघणार नाही। कॉंग्रेट्स, कॉंग्रेट्स हर्षदा। थैंक यू। अरे ओके, थैंक यू, बाय गिरिजा, चला।
तो महेशराव खरे चलला थांबा घरचो कार्यक्रम तुम्ही घरची माणसं तुम्ही गेलात तर कसं झालं थांबा थोडं थांबा असं काय कर या हर्षदाने काही दागिने वेगळे घातलेत का बाकीच्यांना कळत नाहीये का हे का फक्त मलाच जाणवतंय हर्षदा थोडं बोलायचं आहे तुझ्याशी तू वेगळे दागिने घातलेस का काय वहिनी झालं ना सगळा तुझ्या मनासारख्या हा बरं झाला हर्षदा आणि विघ्नेशचं लग्न झालं आमच्या गिरजाबाईं किती मेहनत घेतल्या दोघांचं लग्न करण्यासाठी दोघांचं लग्न झालं माझ्या मला इतक्या बरा वाटला मनात सांगा थँक्यू सो मच थँक्यू बोलायचं असेल तर तू तुझ्या मित्राला बोल ज्याने मला इथे बोलवलं हो मॅडम पण तुम्ही कोणत्या मित्राबद्दल बोलताय मला खरंच आयडिया नाहीये गिरिजा मी त्याच मित्राबद्दल बोलते जो नेहमी तुझ्या सोबत असतो विवेक अरे चल मी निघते आता हो विवेक अरे असं का करतोयस मला मदत करतोयस माझ्यापर्यंत पोहोचतोयस पण मग मला भेटत का नाहीयेस सविता मॅडम आता सगळं व्यवस्थित होत आहे ना तुमच्या मनासारखं होत आहे ना सगळं म्हणजे आमच्या पाहुण्यांची थोडी गैरसोय झाली पण बाकी सगळं ठीक आहे आता काय गैरसोय झालीय सगळं व्यवस्थित झालं उत्तम झालं हो लग्न गिरिजा तुझं कौतुक करावं तितकं कमीच आहे खूप छान पार पाडलास लग्न सोहळा आता नक्की माझ्या घरी ये हा मला आवडेल सगळ्यांना घेऊन ये नक्की येऊ यापुढे काहीही प्रॉब्लेम झाला ना तर मला हक्काने सांग तुझ्याच मुळे हा लग्न सोहळा खूप छान पार पडला प्रॉमिस केलं होतं ना रडणार नाही रडू नको नारण बायसुखाने संसार करा सगळ्यांची काळजी घे
भांडण नको करूस जास्त. काळजी घे. विघ्नेश, सविता मॅडम, मी तुम्हाला खूप त्रास दिले, मला माफ कर. माझ्या बहिणीला सुखात ठेव. विघ्नेश, काळजी घे माझ्या बहिणीची. दादा, काका करण्याच्या पाया पडसे. हे सगळं ना फक्त तुझ्यामुळे शक्य झालं. नाही आई, हर्षलाची आठवण नाही येत. दुसराच काहीतरी विचार चाललाय डोक्यात. दुसरा कसला विचार गो? आई, हर्षदाने जो नेकलेस लग्नात घातला होता तो वेगळाच होता. वेगळाच म्हणजे? हा, म्हणजे आपण जो नेकलेस घेतला होता ना तो नव्हता. मला सारखं असं वाटतंय की तो वेगळाच नेकलेस होता. काय अगो, असं काहीतरी नको बोलू, भीती वाटते गो मला. नाही आई, उगाच नाही बोलत आहे. त्या नेकलेसवर जे डिझाईन होतं ना, ते डिझाईन आपण घेतलेल्या नेकलेसच्या डिझाईन पेक्षा वेगळं होत. तो नेकलेस दुसराच होता. अगो, पण तो आपण घेतलेला नेकलेस नसेल तर हर्षदा काहीतरी बोलली असती ना आपल्याला. ती कुठे काय बोलली? लग्नाच्या गडबडीत तिचं लक्ष नसेल गेलं त्या नेकलेस कडे. पण मी खात्रीने सांगू शकते, तो दुसराच नेकलेस होता. हा, त्या जयश्री आहेत ना, त्यांनी हर्षदाला भेट म्हणून दिला असेल एखादा नेकलेस, तोच घातला असेल तिने. अगं आई, हर्षदाला कोणी एवढं महाग गिफ्ट दिलं असतं तर ती आपल्याला बोलली असती ना. आणि तिचं सोड ग, सविता मॅडम, त्यांनी तर गावगजरच केला असता, पण त्याही काही बोलल्या नाही. अगो, लग्नाच्या गडबडीत विसरून गेले असतील सगळे. तू उगाच विचार करू नकोस काहीतरी. हा, हर्षूचं लग्न हे आयुष्याचं ध्येय करून ठेवलं होतस ना तू, म्हणून तुला सारखे तेच तेच विचार येत आहेत मना. बाय अगो, मला काळजी वाटते तुझी. असा विचार करून करून ना तब्येत बिघडून घेशील तुझी. चल आता झोप बघू. हा अगं आई, पण मीण काय नाही, मुकाट्याने झोप आता. नेकलेसचं ना उद्या बोलू आपण. हे पैसे ठेवते मी तिकडे, नंतर नीट कपाटात ठेव. हा, झोप.
झोप गो बाय. हो आई. एकदा नीट मोजून घ्या. धन्यवाद साहेब, तुमचे मनापासून खूप खूप आभार. हो साहेब, खूप खूप आभार. साहेब एक सांगू, म्हणजे आजवर आम्ही खूप लग्न बघितली साहेब, पण असं लग्न आजपर्यंत कधीच बघितलं नाही. हो साहेब, एकाच लग्नात एवढ्या मोठ्या माणसांना, सेलिब्रिटींना कधीच बघितलं नाही आम्ही. काय पण म्हणाल साहेब, मानलं पाहिजे तुमच्या पुतणीला. काय थाटाबाटात लग्न केलं आपल्या बहिणीचं गिरिजाने, एकदम जबरदस्त, भारी भारी. काय झालं साहेब, माझं काय चुकलं? मी तर तुमचंच कौतुक करत होतो, मला का मारलं साहेब? आधीच ह्या लग्न प्रकरणामुळे माझ्या तळपायाची अगमस्तकात गेली. त्याच्यात तू तेल ओतलंस ना, मनान मारलंय तू का शिरला कानात, अक्का त्याची मोठे पण ऐका ऐका सोडत आहे. शांत व्हा, शांत व्हा, किती चिडाल. अहो का करताय तुम्ही? तुका माहित आहे ना माका त्या गिरजा अजिबात आवडणार नाही म्हणत. त्याचं नाव घेतलं ना माझ्या अंगाची अशी लाही लाही होता, आणि त्याची स्तुती सुमना तू माझ्या समोर गातस ना, म्हणून तुका मारलाय चिरला कानात. आता देव काय येत, शांत व्हा, बस झालं. तू गिरीजाचा सगळा राग यांच्यावर काढणार आहात का? मी पण ना. आणि काय रे, पैसे मिळाले ना तुम्हाला? चला मग निघा, तुमचं बघा तुम्ही आहेत, चला जा. ए तुम्ही जा, जा लवकर. तुम्ही शांत बसा बघून, तिथे बसा, चला या शांतपणे बसा. किती चिडचिड करायची ती, हा सकाळी गोळी घेतली होती का तुम्ही? जा पटकन गोळी आण बाबाजी, जा पण. तू काय कोण बघतोस? पाणी आण ना. मी पण ना. किती चिडायचं असं करतात का? पाणी घ्या, ए गोळी पटकन. बाबा हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं नीट होईल. खूप त्रास होतोय, तू असं कर, तू गाडी काढ, आपण हॉस्पिटलला जाऊ. चल, त्याची काही गरज नाही. गरज नाहीये, बघितलं का किती त्रास होतोय तुम्हाला? बघ, हॉस्पिटल मध्ये जाण्या एवढा काही झालेला नाही माका. मला वाटतंय बाबांना अँझायटी अटॅक आलाय. बाबा हो, तुम्ही घडून गेलेल्या गोष्टींचा विचार का करताय? मला सांगा, तुम्ही विचार केल्याने घडून गेलेल्या गोष्टी बदलणार आहेत का? तुम्ही उगा स्वतःला त्रास का करून घेताय? माझा ऐका, तुम्ही आराम करा, आज जाऊन शांतपणे झोपा. अरे कसं शांत झोपा, सांग ना. सर माझ्या मनात शांती मिळणार नाही, मग कसं शांत झोपा मी? हो मोठ्याने बोलू नका, त्रास होईल तुम्हाला. त्या गिरिजा स्वतःच्या बहिणीचं लग्न होण्यासाठी जीवाचा रान केलाय, आणि मी त्या गिरिजाच्या बहिणीचं लग्न मोडण्यासाठी माझ्या जीवाचा रान केलंय. पण झालं काय, जिंकला कोण? त्या गिरिजा ना, आणि हरलंय मी. सांग ना कसं शांत झोपू, सांग. हो हो कळतय मला. हो फक्त हर्षदाचं लग्न झालंय, अजून सुचित्राचं लग्न आहे, गौरवचं लग्न आहे, बरीच लग्न मोडायची आहेत आपल्याला. हळूहळू प्रत्येक संधी मिळेल आपल्याला, तुम्ही काळजी करू नका. कधी कधी मिळत संधी? माझ्या पिंडक कावळ्यां शिवल्यानंतर मिळत काय संधी? मी ना कधीच धड बोलू नका. काय बोलताय तुम्ही, हा काही अर्थ आहे का त्याला? मी तुम्हाला सांगितलंय ना, एक ना एक दिवस गिरिजा तुमच्या पायावर डोकं ठेवेल आणि तुमची माफी मागेल. बघा तोपर्यंत जरा धीर धरा. पण तोपर्यंत ना छोटे छोटे धक्के देत जाऊ, काळजी करू नका. हा तसो एक धक्को मी लवकरात लवकर देणारच आहे. ते का माझ्या कॅटरिंग मधले 2 लाख बाकी आहेत ना, ताबडतोब जाऊन मागान घेते की नाही बघ तू. थांबा थांबा थांबा, लगेच जाऊ नका.
काय ना, तुम्ही जाऊन सांगितलं की मला 2 लाख रुपये दे, तर ती काय सांगणार?